बेलापूर प्रभाग क्रमांक 102 नगरसेविका सरोज रोहिदास पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई व उपअभियंता पंढरीनाथ चवडे यांच्यासोबत प्रभागातील आयकर कॉलनी भागाचा रहिवाशांसोबत दौरा केला. यावेळी त्यांनी वर्षानुवर्षे पालिकेकडून दुर्लक्षित असलेले गटार सदृश तलाव बुजवण्याची मागणी नगरसेविका सरोज पाटील यांनी महानगरपालिकेकडे प्रस्तावित केली आहे. बघा हे जे तुम्हाला डबकं दिसतंय ते गेल्या अनेक वर्षापासून इथे ते नाल्याचं पाणी सांडपाणी उठून दिसतं पाणी जमा होत आहे. पूर्ण ते भरलेलं राहतं आणि तिथे आजूबाजूच्या परिसरातले जे लोक राहतात ते डासांचा प्रादुर्भाव आहे, उंदीर आहेत, त्यामुळे अनेक आजारांना लोकांना सामोरे जायला लागतं आणि वर्षानुवर्ष हे असंच पडलेलं आहे. त्यामुळे आता येणारी ही पहिलीच महासभा आहे, याच्यामध्ये मी ठराव टाकलेला आहे की जे काही तिथे जे दुर्गंधित पाणी साचतंय तर त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करा आणि तिथे चांगल्या प्रकारे ते पाणी कुठेतरी एखादा त्याचा कलवट बॉक्स बनवून तो नाल्याला जॉईन करा अशी मी मागणी केलेली आहे आणि योग्य रीतीने त्याचं नियोजन करून म्हणजे लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने ते करावं. आयकर वसाहती डोंगराच्या किनारे असल्या कारणाने डोंगरावरून पावसाळ्यामध्ये येणारे दगड, त्या दगडांपासून लोकांना होणारा धोका हे आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणलेलं आहे. त्यानंतर आयकर वसाहतीमधील हे जे पाण्याचं डबकं आहे तिथे आयकर वसाहतीमधील सर्व सांडपाणी सिवरेज लाईन्स वगैरे त्या डबक्यात आणून सोडलेल्या आहेत आणि ते डबकं उन्हाळी पावसाळी भरलेलंच असतं. त्या डबक्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळं मच्छरांचा प्रादुर्भाव होतो, मच्छर अंडी टाकतात आणि त्याच्यामुळं येथील नागरिकांना येथील रहिवाशांना फार त्रास सहन करावा लागतो. अनेक नागरिक अनेक रहिवासी इथे आजारी पडलेले आहेत, आजारी पडत आहे, डेंग्यू मलेरिया असे अनेक आजार इथं होत आहेत. त्यामुळे आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शन आणलं आणि ह्या डबक्यामध्ये आपल्या ज्या लाईन्स सोडलेल्या आहेत त्या लाईन डायरेक्ट जॉईंट्स करून इथं बॉक्स कलोट बनवून आपल्याला हा जो डबका ह्या डबक्याला फिलिंग करून इथं एखादा असा भूखंड तयार होईल आणि त्या भूखंडावर एखादी बहुउद्देशीय इमारत जर बनली तर त्याचा फायदा ह्या नागरिकांना आयकर वसाहतील लोकांना होईल आणि महिला सक्षमीकरण किंवा एखादी जिम तरुणांसाठी अभ्यासिका असे अनेक प्रयोजन आपण तिथे करता येईल. म्हणून आम्ही आजचा हा दौरा ह्या अधिकाऱ्यांसोबत ठेवला होता आणि अधिकाऱ्यांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं आहे आणि यातून काहीतरी निष्पन्न होईल असं अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या दौऱ्यात निदर्शनास आलेल्या वॉर्डातील समस्या तत्काळ सोडवल्या जातील असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे. हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर, प्रभाग क्रमांक 102.